नमस्कार, पत्र एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही इथं आलो आहे गजानन महाराज मंदिर शेगाव इथं आलेलो आहोत। तर तुम्हा सर्वांना माहीतच असणार हे बुलढाणा जिल्ह्यामधील एक देवस्थान आहे। तर हे देशातच नाही तर विदेशात पण खूप नाव आहे मंदिराचं। विदेशात पण गजानन महाराजचे मंदिर आहे। तर बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव आहे तिथं हे मंदिर आहे। आणि कोणी कुठं पण राहो, कसं घरी आल्यानंतर एकदा गजानन महाराजच्या मंदिरात भेट द्यायला जातात, दर्शनासाठी जातात। तर आम्ही पण आता इथं आलेलो आहे दर्शनासाठी। तर तुम्ही पाहू शकता मुली किती खुश आहे मंदिरात आल्यानंतर, कारण आमच्या गावापासून थोडं लांब आहे हे। तर प्रवासानंतर मुली थोडे थकून गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग इथं आल्यानंतर त्या मोकळ्या झाल्यानंतर त्यांना फ्रेश लागायला लागलं होतं। तर आम्ही हातपाय धुवून घेतले बाहेर आणि नंतर मग आम्ही दर्शनासाठी गेलो आतमध्ये। जर बाबाचे जे आहे समाधी दर्शन, ते भुयारामध्ये आहे समाधी घेतलेली, तर तिथं आम्ही समाधी दर्शन घेतल्यानंतर वरती आलो। आणि तिथं मोबाईल फोटो वगैरे असं काही अलाव नाही म्हणून मी तिथं काहीच घेतलेलं नाही। तर त्याच्यानंतर समाधी दर्शन झाल्यानंतर आम्ही गादीच्या दर्शनासाठी जाणार आहे। तर तिथं पण मी मोबाईल वगैरे काहीच यूज केला नाही, तिथं पण मोबाईल यूज करू देत नाहीत ते। तरी आता आम्ही इथं गादीचं दर्शन घेतल्यानंतर इथून थोडं बाहेर पडणार आहोत। तर आम्ही संध्याकाळच्या टाईमला गेलो होतो आणि इथं छान दिंडीची तयारी चालू होती। संध्याकाळची जी दिंडी असते त्याची तयारी चालू होती। तर त्याच्यानंतर आम्ही प्रसाद घेतला। तर इथं प्रसाद मिळतो, निःशुल्क असा प्रसाद असतो आणि प्रसादाचं काहीच उपमान असते, त्याला खूप भन्नाट अशी चव प्रसादाची असते। आणि मला इथला प्रसाद खूप आवडतो, आम्ही कधी पण आलो तरी प्रसाद घेतल्याशिवाय आम्ही जात नाही। आणि इथे स्वच्छता पाहिली तुम्ही तर सर्व गोष्टी व्यवस्थित असतात, स्वच्छता कोणत्या गोष्टीचे नियम व्यवस्थित सर्व ते लोक पाळतात, सुव्यवस्थित नीटनेटके। पण जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही इथं पाहू शकता, खूप सारे लोक रोजचे इथं येऊन दर्शनासाठी येतात। तरी पण सर्वांसाठी व्यवस्थित सर्व सोय केली जाते, कोणाला असं जोरात बोलल्या जात नाही, कोणाबरोबर इथं वाद वगैरे असं काहीच होत नाही। आणि प्रत्येकाला माऊली माऊली म्हणून असं सर्व आवाज देतात। तर आता इथं आम्ही वरती जेवणासाठी आलेलो आहोत, तर इथं मोबाईल अलाव होता म्हणून आम्ही थोडे थोडे क्लिप घेतले इथं। तर आम्ही बारीमध्ये उभं होतो आता जेवणाच्या, आणि जे अपंग लोक आहे, म्हातारे वयस्कर लोक आहे, ते बारीमध्ये उभे राहू शकत नाही म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळी जागा होती। तर तुम्ही पाहू शकता किती विचार ती संस्था लोकांशी करत असते। तर आज मसाले भात होता, साधा भात होता, डाळ होती, नंतर सुक्की भाजी होती, वरण होतं, आणि महाराजांचं आवडतं म्हणजे पिठलं होतं, आणि एक बुंदीचा लाडू होता। आणि दर्शन झाल्यानंतर पण प्रत्येक भाविकांना ते एक बुंदीचा लाडू देत असता। तर जेवण तुम्ही पाहू शकता किती छान आणि दिसायला तेवढं छान आहे, तेवढं चव एकदम चविष्ट असं जेवण असते। आणि आपण जेवण करायला बसल्यानंतर असं स्वच्छता तुम्ही पाहू शकता, तिथं खूप सारे लोक येत जात असता, पण स्वच्छता तेवढीच असते। आणि वाड्याला पण एकापाठोपाठ जेवणासाठी जे चपाती भाजी वगैरे सर्व चालू राहते, विचारत जातात त्या माऊली पाहिजे काय म्हणून। आणि आमचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो, तर इथं दिंडीची तयारी चालू होती। आणि हा सोहळा बघून एवढं छान वाटत होतं, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मी अशी दिंडी वगैरे पाहिली, 3-4 वर्षानंतर। माझ्या आईच्या गावाला काकड आरती निघायची, पण मोठी दिंडी पाहायची झाली तर खूप वर्षांनी मी आज बघितली। आणि तुम्ही पाहू शकता किती छान एकसारखं सर्व मग्न होऊन इथं करत आहे। आणि अन्वीला अदितीला पण खूप छान वाटलं इथं, अदिती पण अन्वी पण यांच्यासारखी अशी अदिती पण अशी अन्वी पण अशी करून बघायची त्यांच्यासारखं, ते जसे टाळ वाजवायचे तसे अदिती पण छान अन्वी पण हाताने वाजवून अशी गोल गोल फिरायची। आम्ही बऱ्याच वेळ इथं थांबलेलो होतो बघण्यासाठी, कारण एवढं छान वाटत होतं त्या टाळांचा आवाज आणि त्यांची जी शिस्त आहे, तुम्ही पाहू शकता किती छान व्यवस्थित पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे।
तर तुम्ही पाहू शकता किती छान असे मस्त दिंडी इथं चालू होती आणि टाळ्यांचा आवाज, अन्वी पण एन्जॉय करत होती. तर खूप छान वाटलं आम्हाला इथं आल्यानंतर, सर्व दर्शन वगैरे घेतल्यानंतर. जेव्हा आपण भुयारात दर्शन, गादीचं दर्शन घेतो, तेव्हा मन भरून जाते. तर तुम्ही पण बुलढाणा जिल्ह्यात किंवा शेगाव अकोला इथं कुठेतरी आजूबाजूला गेलात तर शेगावला दर्शनासाठी नक्कीच जा. खूप छान लागते मंदिरात गेल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर. आणि या मठाचे तसे या मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर इथली स्वच्छता, शांतता, शिस्त आणि जे कर्मचारी असतात सेवकऱ्यांची, भक्तांशी जे भक्त येतात त्यांच्याशी प्रेमळ वर्तणूक जी असते ती खूप छान मनाला अशी भावून जाते. आणि प्रत्येक गोष्टीचं इथं असं छान प्रसन्न घरच्यासारखं, जसं की एक आपला कुटुंब इथं आहे, आपल्या कुटुंबामध्ये आपण आलो आहे असं इथं फील होते. आता ही दिंडी मंदिराच्या गोल फिरून येते कदाचित, मला पण अजून माहिती नाही मंदिराच्या गोल आणि थोडीशी गावात पण जाते का काही, पण मी तिथं ऐकलं होतं की मंदिराच्या गोल अशी दिंडी फिरून येते. तिथं छान रांगोळ्या वगैरे काढलेल्या होत्या. आम्ही जेवण करून तिथून आल्यानंतर बाहेर तिथे मस्त रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. आणि आता ही दिंडी इथून अशी गोल निघणार. तर इथं छान गजानन बाबांचं दर्शन घेतलं, आम्ही प्रसाद घेतला आणि दिंडीचा छान आम्ही आनंद पण घेतला. मुलींनी पण खूप एन्जॉय केली दिंडी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी, कारण जाता जाता आम्हाला थोडा उशीर होणार होता तर मग म्हणून आम्ही जरा लवकरच निघालो. आणि मंदामध्येच मग आम्हाला जाता जाता असंच एका ठिकाणी पाणीपुरी दिसली रस्त्याने. तर ताई म्हणाली खाते काय, म्हटलं का बरं नाही खायची, चला मग पाणीपुरी खाऊ. तर दिदीच्या बाबांचा ऑलरेडी घसा खराब झालेला होता तर ते नाही म्हणत होते, ते नेमके आलेले होते आणि त्यांना थोडा प्रॉब्लेम होता, तर ताप वगैरे आला होता आणि घशाचा थोडा प्रॉब्लेम चालूच होता. तर इथं आम्ही पाणीपुरी खाल्ली पण एवढी मजा नाही आली पाणीपुरीमध्ये, एवढी काही छान नव्हती पाणीपुरी. तर आम्ही एकच प्लेट खाल्ली, एक एक प्लेट खाल्ल्यानंतर मग आम्ही परत एकदा दहीपुरी का काही दहीपुरीच होती वाटते ती, तर मग दहीपुरी ट्राय केली
हां तिथंच त्यांच्याकडेच. तर दहीपुरी पण मला काही एवढी आवडली नाही. आम्ही जिथं राहतो मोताळ्याला तिथं छान पाणीपुरी मिळते तिथं. म्हणजे मी इतक्या ठिकाणी गावी गेल्यानंतर मी खूप ठिकाणी पाणीपुरी ट्राय केली, पण मोताळ्याची पाणीपुरी जशी आहे तशी मला कुठंच मिळाली नाही. म्हणजे याच्या आणल्या दिवशी पण मी इकडे जर्मनीला याच्या आणल्या दिवशी पण तिथं पाणीपुरी खायला गेली होती आणि तिथून पाणीपुरी खाऊन आली होती. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय.